घाटीत दिव्याखाली अंधार असा कारभार सुरू असल्याचा नमुना आज बघायला मिळाला. काल बेशिस्त वाहनांवर कारवाई करून पार्किंगमध्येच वाहनं लावण्यासाठी कारवाई करण्यात आली. आज शासकीय महाविद्यालयाचे प्रवेशद्वारच घाटी प्रशासनानं बंद करून टाकले, त्यामुळे वाहनांमध्ये भर पडली आहे. महाविद्यालयात शैक्षणिक सत्र सुरू झाले. या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले वाहन गेटसमोर उभे करून प्रवेश करावा लागत आहे. गेटसमोर गाड्या उभ्या होत असल्यानं पार्किंगच्या तक्रारीत वाढ होताना दिसून येत आहे. घाटी प्रशासन वाहतूक आणि पार्किंग संदर्भात जरी वाहनधारकांना शिस्त लावत असले तरीही महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार का बंद केले आणि यामधून काय निष्पन्न होणार याचे गुपित मात्र समजू शकले नाही. घाटी प्रशासनच बेशिस्त वागत असेल तर खरी शिस्तीची गरज कुणाला असा प्रश्न घाटीत येणाऱ्या नागरिकांना पडला आहे.